यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे. राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलंय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही तासभर आधी हा निकाल आलाय. नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध. निवडणूक प्रचाराला येणार धार. एकीकडे नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी अमरावतीत महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा सुरू होती. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर न्यायाधीशांकडून निकाल वाचन सुरू होतं. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं निकाल दिला आणि फडणवीसांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाळात झापड बसलेली आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय. नवनीत राणांच्या बाबतीत आज जजमेंट सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूमध्ये दिली आहे आणि बॉम्बे हायकोर्टाने असं सांगितलं होतं की नवनीत राणा यांचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड नाही आहे आणि त्यांच्यावर दंडही थोटावला होता. त्याच्यानंतर नवनीत राणा या 2021 सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांनी प्रकरणात स्टे प्राप्त केला. आज त्यांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली आहे. त्यांनी बॉम्बे हायकोर्टाची जजमेंट सेटअसाईड केली आहे आणि सांगितलं आहे की जात पडताळणीनी जे सर्टिफिकेट बॉम्बे कलेक्टर मुंबई कलेक्टरांनी जे सर्टिफिकेट नवनीत राणांना दिलं होतं आणि जात पडताळणीनी त्याची व्हॅलिडिटी केली आहे ते सगळं बरोबर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई उपनगराच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप अडसूळ यांनी याचिकेत केला होता. 2021 मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून शाळा सोडल्याचा बनावट दाखला जात प्रमाणपत्राकरता दिल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं होतं. या प्रकरणी हायकोर्टानं नवनीत राणा यांना 2,00,000 रुपयांचा दंडही ठोठावला होता. मुंबई हायकोर्टाच्या त्या निकालाविरोधात राणा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. महिलांना थांबवायचं कसं तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं. ऐन लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाकडून वैध ठरवण्यात आलंय. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतल्या राजकीय संघर्षाची धार आता वाढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.